तू तेरे बड़े भाई को बहुत पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ, पर रिस्पेक्ट ज्यादा है। ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं, यह हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। नाव तुम्हाला आमचं नाव माहिती आहे। विचारलेल्या प्रश्नांची नीट उत्तरं द्यायची, नाहीतर तुमच्या बाबतीत इथून पुढे काय होऊ शकतं हे तुम्हाला अजून माहित नाहीये, कळलं? गुड। नाव रावसाहेब राज शिर्के। मयत तृप्ती आणि तुमचा काय संबंध आहे? कोण तृप्ती? नाहीच आठवते का? कसं आहे ना मॅडम, आम्ही रोज इतक्या लोकांना भेटत असतो, कोणाकोणाची नावं लक्षात ठेवणार ना? बरोबर आहे तुमचं, पण पोलीस आज तुमच्याकडे फक्त एक संशयित आरोपी म्हणून बघतंय आणि याला कारणीभूत ती तृप्ती आहे। तिची डेड बॉडी तुमच्या गाडीमध्ये सापडली होती। काय आता तरी तृप्ती आणि तुमचा काय संबंध आहे हे लक्षात येतंय का? हो येतं लक्षात, दगडूमुळे सगळं लक्षात येत आहे। हा दगडू कोण? दगडू खिरे। त्याचं काय मध्येच? तृप्ती आणि आमच्या मधली कॉमन लिंक हा दगडू खिरे। काही वर्षांपूर्वी घरकामासाठी आम्ही कामवाली बाई शोधत होतो, हा दगडू आमच्या नेहमीच्या परिचयातला, म्हणून या विषयाबद्दल आम्ही त्याच्याशी बोललो होतो। आय थिंक ती कामवाली होती म्हणूनच तो तिला आमच्या घरी घेऊन आला होता आणि आमची भेट झाली होती। बर पुढे? बस एवढंच। काहीतरी घडलं असेलच ना पुढे? जेव्हा तो तिला घेऊन आला तोपर्यंत आमच्या घरी कामवाल्या बाईची सोय ऑलरेडी झाली होती, त्यामुळे त्यानंतर तिच्याशी बोलायचा किंवा तिला भेटायचा प्रसंग कधी आलाच नाही। हा आम्हाला असं कळलं होतं की ती तुमच्या मॅडमकडे म्हणजे मैत्रेयी मॅडमकडे कामाला लागली होती। त्यांचा या प्रकरणाशी काय संबंध आहे? हा आमचा दगडू मामा, हा या मैत्रेयीचा मामा आहे, तिच्याच घरी राहत होतो। मैत्रेयीच्या घरी श्रुतिकाचा मर्डर झाला होता, त्या दगडूला खात्री होती की हा मर्डर तृप्तीनेच केलाय, पण मर्डर झाल्यानंतर त्या आरोपाखाली मैत्रेयीला जेलमध्ये जावं लागलं। घरातली सून